अहो आम्ही बोर्ड मध्ये किंवा टायटल मध्ये 8,00,000, 7,12 आणि 24 तास पाणी, फोर व्हीलर कार पार्किंग आणि 80% लोनची सुविधा यासाठी मंडळी, आपण हा व्हिडिओ प्लीज कृपया करून संपूर्ण बघा, माहिती घ्या, अर्धवट काही नाही भेटणार। जय महाराष्ट्र, जय जय पुणे। मी कासिम शेख आपले पुन्हा एकदा पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज मध्ये स्वागत करीत आहे। मंडळी, आपण व्हिडिओ बघतच नाही, एक प्रमुख मोठा कारण आहे। अहो व्हिडिओ बघत जावा, त्याच्यामध्ये माहिती असती। मी काय लाखो रुपयाची शूटिंग करून ती प्रॉपर्टी दाखवू शकत नाही। मी तुम्हाला जे बोलतो ना, सत्य आणि खरी माहिती आपल्या या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल तर्फे देतो। चला, जास्त वेळ न घालवता आपले जवळ जे उभे आहे त्यांना आपण बोलवू। तर शाहिद भाऊ यांना मी आवाज देतो, त्यांचं मी खूप आभारी आहे, ते आपल्या या व्हिडिओ मध्ये आले। आणि जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे। कोण बोलणार साहेब? जय जय पुणे, जय महाराष्ट्र। ओके साहेब, हे लावा तुम्ही, कारण की आवाज तुमचा येत नाही, लोक बोलतात। शाहिद भाऊचा आवाज लय बारीक आहे आणि कासिम भाऊ तुमचा आवाज लयच मोठा आहे। शाहिद भाऊ थोडं इकडे या, कसं तुम्ही त्या साईडला ले चालले, बरोबर ना शाहिद भाऊ? बरं, मंडळी तुम्हाला आम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असलं तर कसं करणार? अहो कमेंट बॉक्स मध्ये यायचं, तुम्ही रिक्वेस्ट करा। पहिले तर आपण कोड सांगत होतो, आता ते पण बंद करून टाकलं, कारण की लोक त्याचा वेगळाच मतलब काढू राहिले। बघा, मला असं वाटतं की तुम्ही संपूर्ण जो व्हिडिओ आहे, एकदम आम्ही जे बोलणार ना ते पत्थरची लकीर सारखं असणार आहे। जे करणार आहे आणि जे होणार आहे तेच बोलणार आहे आपण। हा, उगीच खोटी काही माहिती देणार नाही। टायटल काही पण असू द्या, काही प्रॉब्लेम नाही, बरोबर ना? टायटल कुठलं पण असतो। पूर्ण व्हिडिओ बघा, टायटलचा मतलब तुम्हाला समजून येईल। आणि जर नाही समजला तर तुम्ही कॉल करून आम्हाला विचारू शकता। बरं, तुम्हाला रिक्वेस्ट हे करायची की आम्हाला म्हणू नंबरसाठी, सॉरी हा नंबरसाठी तुम्ही रिक्वेस्ट करू शकतात की शाहिद भाऊचा नंबर द्या, म्हणजे नंबर रिक्वेस्ट काहीतरी तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये लिहा, तेवढं जरा आम्हाला वाचायला बरं पडत, लोक काय विचार करतात। मंडळी, आज पुण्यामध्ये बघा, मंडळी तुम्हाला पुण्यामध्येच घर पाहिजे, बरोबर ना शाहिद भाऊ? सगळं काही पुण्यामध्ये पाहिजे आणि सगळ्यांना असं पाहिजे की कोणाला शास्त्री नगरला पाहिजे, कोणाला कल्याण नगरला पाहिजे, हा कोणाला वडगाव शिरीला, कोणाला हडपसरला, अशी प्रत्येकांची इच्छा आहे। ज्याच्या शाळेचे मुलांची शाळा, ऑफिसचं काम, आपलं ऑफिस, हे सर्व गोष्टींचा विचार करूनच माणूस घर घ्यायचा, जागा घ्यायचा विचार करतो। उद्याचं शहर आहे। बिलकुल, पण शाहिद भाऊ तुम्ही जे बोलले सत्य बोलले, पण मी मला हे सांगा, ते बजेट लोकांचा आहे का? नाही आहे का ते लोकांचं बजेट? आता कल्याणी नगर मध्ये घ्यायला गेलं निघून जाईल लोन भरता, नाही बरोबर तो फ्लॅट आपल्या नावावर। नाही, कल्याणी नगर मध्ये नवीन कन्स्ट्रक्शन नाही, जे नवीन आहे तर ते करोडोच्या ह्याच्यामध्ये, बरोबर ना? सीआर घेतात। मग त्यानंतर बघायला गेलं वडगाव शिरीला, ते पण लाखोच्या हेनी आहे। नुसतं एखादं फ्लॅट घ्यायचं असलं जम्मा सन सिटी सारख्या एरियामध्ये तर त्याचा रेट वेगळा आहे, 80 लाख, हा 1 करोड। मग साधं घर घ्यायचं असेल कोणाचं बांधलेलं तर 1.5 करोड, 3 करोड असंच बोलू राहिलेले, बरोबर ना? आपण इथं काय करतो, आपण इथं 4 लाखांमध्ये तुम्हाला 1 गुंठा जागा देतो। बिलकुल। बघा मंडळी, 4 लाखांमध्ये 1 गुंठा जागा, पण तुम्हाला हे वाटतं की आम्हाला याच एरियामध्ये पाहिजे तर नुसतं मग सोपटत बघत बसा। हे लोक तुम्हाला हेच दाखवणार, ते जुनं घर, जुनं काय, बाकीचं नवीन काय सांगणार नाही ते, आणि नवीन तुमचं होणार पण नाही। मंडळी, आमचं काम जे आहे तुम्हाला रेग्युलर सत्य दाखवायचंय, सत्य सांगायचं। समोर आरसा आहे, एकदम क्लिअर आरसा आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आजचं गाव, उद्याचं शहर। त्या आरशामध्ये तुम्हाला उद्याची फिकर करायची आहे। आजचा वेळ गेला, तुम्ही माझा व्हिडिओ बघितला 10 मिनिटाचा 8 मिनिटाचा, पण तुम्हाला काय कळालं त्याच्यामध्ये? काहीच नाही कळालं अजूनपर्यंत। बघा,
चार लाखाची जागा आहे, आता आहे 4 लाखाची आणि मेन नगर रोड पासून 2 किलोमीटर 2 किलोमीटर 1.5 ते 2 किलोमीटर पण आजूबाजूला सगळं घर झालेलं आहे, लोकवस्ती आहे, लोकवस्ती आहे आणि तुम्ही तिकडं तुमचा घर बंगलो अहो गरीबाचा इंडिपेंडेंट हाऊस हॉल किचन 10 लाखामध्ये 15 लाखामध्ये अजून जास्त पैसे आहे तर 50 लाखामध्ये तुम्ही बनवू शकता कसं आहे आणि जो 50 लाखाचा असणार आहे ना तो 1.5 करोडचा असणार आहे ते 5 वर्षामध्ये 5 वर्षांमध्ये पण रिअलिटी मध्ये जे कल्याणी नगर विमान नगर जे बघतात त्या साईडला बनवायला गेलं तर बरोबर ना आपल्या अवघ्याच्या बाहेर आहे आणि एवढे मोठे आपण मला वाटत नाही मी आमचं काम जे आहे ते मिडल क्लास फॅमिली मिडल क्लास लोक ज्यांचे स्वप्न आहे की आपल्या पुण्याजवळ घर असावं बिलकुल लोकांसाठी आम्ही काम करतो बिलकुल बिलकुल मंडळी मला हे वाटतं एक तर्कळून विनंती करतो की असं वाटतं की जेवढे आणि नवीन माझे बघणारे जे सबस्क्रायबर त्यांचं एक घर स्वतःचं व्हावं अहो एवढे महिने झाले आपण व्हिडिओ टाकतो व्हिडिओ बनवतो काही लोक नुसते व्हिडिओ बघत राहतात विचार करत राहतात की इकडे येणार तिकडे येणार म्हणजे इकडे म्हणजे वडगाव शिरीमध्ये येणार कल्याणी नगरच्या बाजूला जागा येणार आहे जागा तिकडे आम्ही 4 लाख म्हणतो आहे पुढच्या 5 वर्षांमध्ये तुम्ही याल त्याची किंमत 15 लाख 16 लाख रुपये असे आरामशीर अहो आयफोन खराब होऊ शकतो त्याचा भाव डाऊन होऊ शकतो गाडीचा भाव कमी होऊ शकतो सोनं पडू शकते सोन्याचा भाव कमी होऊ शकतो अहो जागेचा भाव कुठं कमी झालेला तुम्ही बघितला का पेपरामध्ये हा पेपरावरून एक आठवतो हे जे संपूर्ण 4 लाखाची जी जागा आहे समजा रजिस्ट्रेशन करून 4 लाखामध्ये बरोबर आहे का नाही 7-12 ह्याचा 11 लोकांमध्ये सामूहिक 7-12 आहे आणि बरोबर 40 दिवसामध्ये रजिस्ट्रेशन झाल्यानंतर 50 ते 60 दिवस 50 ते 60 दिवसामध्ये तुमचं सर्च केलं तर नाव तिकडे दिसतो 7-12 मध्ये 100 आता हेजापल्लीकडे काय पाहिजे अहो लोक तुम्हाला स्वस्त मध्ये आणि हेजामध्ये त्याच्यामध्ये इनामी जागा आणि पुनर्वसन जागा हा अहो अशा जागा विकतात ते पेपरा बद्दल काय सांगत नाही मला बघा कालच माझ्याकडे एक हे आलं होतं पॅम्पलेट आलं होतं त्याच्यामध्ये काहीतरी वागवलीला 3.5 चा भाव मी म्हंटल बाबा 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 आमच्या सणसवाडीमध्ये 4 लाखाचा भाव शेवटी 4 लाखाचा विकला आम्ही आज तिकडे वेगळाच भाव चालू आहे म्हणजे लोक असे करू राहिलेले अहो जाहिरात करतात कशी जाहिरात करतात काय करतात अट्रॅक्शन पण तिकडे गेल्यानंतर ते म्हणतात सॉरी सॉरी खतम झालं तो नाही तो तर संपला तो मागचा प्लॉट आहे हा मागचा प्लॉट आहे आता नवीन घ्या तुम्ही 8 लाखाचा जागेची किंमत आहे तुम्हाला प्रोसेसिंग फीज आहे रजिस्ट्रेशन खर्च आहे भरपूरचा खर्च आहे असं तुम्हाला गुंडाळून त्या रेट पर्यंत घेऊन जातात तुम्हाला माहिती आहे आज वागोलीमध्ये काय भाव चालू आहे 30 लाखाचा 25 लाखाचा असा भाव चालू आहे पण आपल्याला पेडे देणारे लोक भरपूर बसलेले बरोबर आहे की नाही येण्यामध्ये काढणारे भरपूर आहे पण तुम्ही माझा पुणे प्रॉपर्टी न्यूज चॅनल बघतात ना तुम्हाला कवाच हे अशा लोक भेटणार नाही कारण की आम्ही तुम्हाला जागा करतो सतर्क करतो सांगतो नेहमी दिवसातून 3-3 4-4 व्हिडिओ येतात आपले पण सगळे काय महत्वाचे असतात फायद्याचे असतात बरं तुम्हाला शाहिद भाऊ बरोबर बोलायचं असेल तर शाहिद भाऊ लिहा आणि कमेंट मध्ये रिक्वेस्ट करा त्यांचा नंबर पाठवून देऊन कवा माझ्या बरोबर बोलायचं असेल तर माझा नंबर साठी रिक्वेस्ट करा बरोबर ना सोपं आहे एकदम सोपं आहे उगीच ते आपण कोड पाठवा हे पाठवा काय झालं त्या प्रॉब्लेम काय होऊ राहिलं त्या कोडचं लोक बोलतात लक्षामध्ये नाही राहिलं कुठला व्हिडिओ बघितलाय हे लक्षामध्ये नाही राहत पाटेटांचा बघितलाय का सणसवाडीचा बघितलाय शिक्रापूरचा बघितलाय कारण की भरपूर सारे व्हिडिओ आहेत त्यामुळे कन्फ्युजन होतं पण काळजी करू नका आम्ही तुमच्या सेवेसाठी बिलकुल तुम्हाला सर्व्हिस देण्यासाठी रेडी आहोत बिलकुल तुम्ही कधी या कधीही फोन करा तुम्हाला संपूर्ण माहिती बिलकुल आणि काय अजून काय बोलायचं काय आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये बिलकुल 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 चला मी भेटतो तुम्हाला मी पुन्हा नवीन एक प्रॉपर्टीची माहिती घेऊन याच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल वरती ओके जय महाराष्ट्र एक मिनिट अजून एक मला एक मेसेज द्यायचा होता हा मंडळी मला अजून दोन गोष्टी अजून बोलायचं बघा तुम्ही आरामशीर ना कमेंट बॉक्स मध्ये
शाहिद भाऊला रिक्वेस्ट करा किंवा मला रिक्वेस्ट करा, काही प्रॉब्लेम नाही, कॉल करणार. पण तुम्ही तुमच्या तुम्हाला जिथं पाहिजे घर किंवा तिथं पाहिजे तिकडं सोडून बोला. तुम्ही व्हिडिओ बघा, व्हिडिओमध्ये काय बोललेलं आणि कुठल्या जागेबद्दल बोललेलं त्या प्लॉटबद्दल प्लीज चर्चा करा, कारण की वेळ नसतो फोनवर बोलायला. एक विनंती होती ही. ओके, पुन्हा भेटतो नवीन प्रॉपर्टीची माहिती घेऊन याच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनलवरती. नाव लक्षामध्ये ठेवा, कासिम शेख. ओके, जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे. धन्यवाद व्हिडिओ बघण्याचा. थँक्यू.